असं म्हणजे 2019 दादा तिकडे गेले, भाजपबरोबर दादा तिकडे गेले होते, त्यानंतर दादा परतही आले, मग त्यावेळेस तुम्ही त्यांना का परत घेतलं, म्हणजे त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्रीही केलं? असं आहे की त्यांची त्यांनी घेतलेले तो चुकीचा होता, तो सांगितलं करून केलं, म्हणजे एखादी गोष्ट आपण दुरुस्त करतो, दुरुस्त करण्याची भूमिका त्यांनी घेतली, त्यामुळं आणि तिथं राजीनामा अजून परतही आले, या दोन्ही गोष्टी झाल्यामुळं असं एक संधी झाली. म्हणजे तुम्ही त्यावेळेस त्यांना एक संधी दिली? संधी नक्कीच दिली. त्यावेळेस दादांनी असं काही सांगितलं नाही का की म्हणजे पुन्हा या वाटेने जाणार नाही, म्हणजे त्यांची तुमची विचारसरणी सोडून दुसऱ्या वाटेने पुन्हा जाणार नाही असं त्यांनी काही तुम्हाला सांगितलं? त्याच्यानंतर ते दोन असे राहिले सत्ता त्यांच्या हातात राहिलीच, आणि काय ते शिंदे येईल फरेन आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असे फरेन या लोकांना सगळं हे सगळे सत्यच होतेच. म्हणजे एकंदरीत जर हे बघितलं तर असाच अर्थ निघतो का की एजन्सीच्या भीतीने तुमचा पक्ष फुटला? असं आहे की तुम्ही निष्कर्ष काढू शकता. आमचे जे सरकारी गेले त्याचे काही सरकारांनी मला स्वच्छ सांगितलं की ह्या इन्क्वायरीज वगैरे होतात, त्यामुळे सगळं आमच्या घरचं वातावरण बिघडते, म्हणजे आणखीन काही जर झालं तर त्यामुळे सहन होणार नाही, आणि यातनं काहीतरी मार्ग काढा, मार्ग काढायचा म्हणजे त्यांच्याशी जमून घ्या. पण दुसरीकडे असं तर नाही की राष्ट्रवादीवर वर्चस्वाची ही लढाई आहे म्हणून पक्ष फुटला? राष्ट्रवादीचा प्रश्न या ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीचे जे उद्योग चालू होते आमच्या काही सरकारांचं चौकशीच्या संदर्भात, त्यामध्ये ते अस्वस्थ झाले. आमच्या एका सरकारच्या घरच्यांनी असं सांगितलं चौकशी होत असताना आम्हाला गोळी घालायची असते असं एक वाक्य एकानी मुश्रीफांच्या पत्नी एक असं एका कुत्र्याने घातलं, याच्यातून त्यांची अवस्था काय होती स्पष्ट होतं. म्हणजे तुम्ही असं समजता की ते सगळं एजन्सीच्या भीतीमुळेच झालेलं आहे त्यामुळेच त्यांना जावं लागलं, पण जर पवारसाहेब भविष्यात त्यांना वाटलं तर तुम्ही दादांना माफ केलं एकदा, त्यांना एक संधी दिली, मग तुमच्या बरोबरचे एवढ्या वर्षाचे भुजबळ मुश्री पवार त्यांना जर वाटलं त्यांनी कधी चूक केली जर ते तुमच्याकडे आले तर मग तुम्ही तरी त्यांना हे नाही करणार का? मला स्वतःला वाटत नाही मोदींच्या हातात सत्ता आहे हे लोक त्याच रस्त्याने हे जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत ते काही कोणी इथे परत येणार नाही काही कारणच नाही, पण त्यांचं सगळं भवितव्य मोदींच्या हातात आहे. हो, त्यामुळे ते परत येणार. ते काल मी काल अजितदादांबरोबरही होतो, त्यांनाही मी त्यांचा इंटरव्ह्यू केला, तेवढं राष्ट्रवादीवर कुणाचं वर्चस्व आहे हे 4-5 वर्षानंतर कळेल. ठीक आहे.